साडेबारा वाजता प्रकाशराव बीडकर शेनगावचे व्यापारी त्यांचे इथे खिचडी खाल्ली. त्याच्या मनात आले होते उपाशी मारी हो नाही द्याची ताकद. तुमच्याकडे 1 लाख रुपये तुम्ही बस स्टँडला उभे आहेत केळं खाता येतात का? हो चष्मे ताशे लागत आहेत महाराज पगाना कसा केळं खालाय आणि तू रूम ने खातो हा तू नाहीच खात का केळं मार पण बस स्टँडला खाता येत नाहीत ना भानगडी येत ना अशा मग तुम्हाला जेवायला द्यायचं का न जेवायला द्यायचं त्याच्या हातात. पृथ्वी जेने तृप्त केली काय ताकद आहे ते कोणालाही तृप्त करते. 100 ते 90 फुटाहून एक दगड काढा विहिरीचं काम चालू होत. आमचे इथले लोक बऱ्यापैकी विहिरीचे काम करीत होते 10-15 माणसं होते. मी गेलो एकदा डालग लोटायचं काम मधात नाही उतरतो कह भी नाद असा होता चांगल्या झाडाला मसळ बांधायचा. हो नाही तर मग बारक्या झाडाला मसळ बांधल्या मसळ गेली चराच गेलं आणि मालकाला दूध नाही वघारू मेलं. त्याच्यामुळं ते चांगल्या झाडाला मसळ बांध. काय सांगू लागलो कानी वगैरे हा मग त्या क्रेन मध्ये दगड टाकला त्या असा मोठा टोळ होता इरीतून निघला आणि क्रेनच्या त्या वरी घेतल्या बरोबर दगडाची गंजी होती त्याच्यावर ते दगड आदळला निष्ठाला आबा खाली निष्ठाल्या दगडावर आदळला 2 तुकडे झाले आणि मधातून बेंडकी बाहेर आली त्या दगडातून. आणि नेमकाच आम्ही जे चीर फोडीत होतो ते होतं हिंदू पण वागायला पाकिस्तान. कशाचा देव महाराज कुठं देवन कायन कशाचा देव 90 फुटीर गेली छापी भिजवायला पाणी नाही. छापी नसन तुम्हाला कळत नसन कळत कारण तुम्ही चिलीम वळडीच नाही ना छापी कशी कळन तुम्हाला. मी पण नाही वळडी पण आमच्या भावताल होते चिलमी वाढणार. हो कारखान्याचं बॉयलर वर्षाली एकदा पेटत यायचं दिवसात 5-12 पेटत असं बॉयलर ते चिलमीच्या खालून धुडकं लावते तिला छापी म्हणते. छापी भिजवायला पाणी नाही आमच्या संघ म्हणले बाळू पाणी लागा. म्हणलं हे देव मानित नाही रूम ने मग हे देवाला मानित नाही याच्या इरील कस पाणी लागन. मग मी खालच्या म्हणलं विठ्ठलराव कांबळे होते आमचे इथले विठ्ठलराव म्हणलं ओरी या. ते म्हणले काय आता जेवायला येऊ म्हणलं या ओरी ओरी बलिलन म्हणलं आत्ता दिलेला टोळ खाली पडल्यावर फुटला आणि त्याच्यातून बेंडकी. आम्हाला आयुष्य गेले बेंडक्या पाहता पाहता. म्हणलं मी पहिल्यांदा पाहिली ना आणि ते नेमकं चालतं छत्री गिथरी. हो काल जरास ओलं निघलं होतं तर त्याची बायको ताट गीत पाण्याची पूजा. म्हणलं जीजी काय नाही हा हा ते दही आम्हाला कढील दी काय नाही लागलं काल ओलं होतं ना आत फुपुटाच लागलाय नि बरा असा पांढरा शिपीट टोळ निघला. माय कोणी काही ते म्हणजे हे डाल लोटी ते तिच्या जवळ पाणी होतं तर मी म्हणलं बाई हे पाणी बेंडकेल टाका. पहिला पाऊस पडन गेल्यावर बेंडक्या भिजित होती ना माय लहानपणी ते धोंडीचा खेळ करायचे धोंडी धोंडी असायची ती आणि मग सती लोक पाणी टाकायचे मजा होती. पहिली त्या खेळायत मजा सगळ्या वागण्यात मजा चंडकुबान मग ती त्याला जे मागत होते तिला धोंडी मागणे म्हणत होते. बापू तुम्हाला तितकंच कळत आहे ते बी ऐकून ऐकून विठाला वरी बलिलन म्हणले काय रे बाळू. म्हणलं बेंडकी निघली तर ते मालक म्हणला काय डोके खराब झाले तुमचे 90 फुटाहून कुठे बेंडकी निघते यार पाय ना म्हणलं चांडाळा. दगडाचे 2 तुकडे झाले आणि त्याच्यात एक खड्डा आणि त्याच्यातून बेंडकी निघली. पाषाणाची पोटी बैसला दरदरू अंतया मुखी चारा कोण घाली. हे काय गांजा फुकेच वाक्य आहे का? 90 फूट अंतर खोल त्याच्यात निघलेल्या दगडात मेंडूक निघतोय कसा चारा घालतोय. पृथ्वी जेने तृप्त केली ही त्याची ताकद आहे आणि त्याशी यशोदा भोजन घाली. याला नवल म्हणतात नवल. विश्वव्यापक कमलापती त्याशी गौळणी कडिये घेती. विश्वात व्यापन उरलाय काय त्याच्या आधारावाचून राहत सांगा बरं.
शंभर दीडशे फुटांत पाण्यातून याचे तर ताफा लागायला शंभर दीडशे फूट अंतर असेल ना बाय तर ताफ्यावर बसून यावं लागतं ताफ्यावर आणि अख्खी पृथ्वी कशावर आहे पाण्यावरच्या ना अख्खी पृथ्वी जराशी तरी अशी अशी होती का कशी स्थिर केली असेल त्यानं कशी स्थिर कशी स्थिर हे तुम्ही लावले ते खांबणे पत्र उभी चिटकिले पण त्याच्या मनात आल्यावर त्यानं अशी जांभळी दिल्यावर हिरा होते हा नुसता असा त्यानं हिंजडा द्यावा तर आपण तर सगळे यलदरीच्या तळ्यात त्यानं हिंजडा दिल्यावर ही म्हणजे विश्वाला कडेवर घ्यायची ताकद त्याच्यात आणि त्याला गोपी कडेवर घ्यायला नवलच म्हणावं लागेल का नाही नवल किवळे किवळे शेवटच्या कडव्या तू का म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी यायल ब्रह्मचारी म्हणताय असे किती कुंटल आणि हार घेतले पण एक हार नाही घातला म्हणून ब्रह्मचारी दोन प्रकार बाल आणि नुसता ब्रह्मचारी जीवनभर स्त्रीचा संग नाही बाल ब्रह्मचारी मी कालच्या पर्वाला कीर्तन झालं तिथं सांगितलं आणि कालांतराने पश्चाताप झाल्याच्या नंतर संन्यास घेतला त्याला बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही मग मालकाला तर 16,108 बायका होत्या बर नुसत्या अशा नाटकातल्या नव्हत्या किंवा अशा चित्रातल्या बावले केलेल्या नव्हत्या खरोखर होत्या भोगे सर्वस्तिते कामिनिया रंभे सवतच जायते क्रिया यत प्रपंचा भय विगुंती स्तते ब्रह्मचर्यो को भवा रंभे सारख्या कामिनी प्रभावशाली पत्न्या नाविन्यपूर्ण भोग घेतला आणि तरी ब्रह्मचार्याच्या यादीत का त्याचं जीवनच त्या व्यक्तीचं होतं विधीने सेवन विषय त्यागाते समान काय काही गोष्टी आपल्याला त्याच्यात नसताना सुद्धा त्याच्यात आरूढ होता येते त्याच्यात जाता येते लग्न करणाऱ्याला ब्रह्मचारी होता येते पण स्वतःची बायको सोडून जगात जी वयस्कर स्त्री दिसन तिला माय म्हण आणि कमी वयाची दिसन तिला बहीण म्हण तू पण संन्याशाच्या यादीत आहे पराविया नारी रखुमाये समान मानिलिया जान धनवेचे परस्त्रीला जर विटेवरची मालकीन म्हणलं तर आपलं काय धन जळतंय का संपत आहे का पैसे हाही त्या यादीत येऊ शकतोय साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला विठाला एकच सांगतो महिलांना एरवी काही बोलत नसतो मी कुठं काही गरज नसती पण इथं जेवढ्या सात्विक सदाचारी पुण्यशील मावल्या बसलेल्या आहेत डोंगराळ भागातल्या काळ्या मातीशी झुंज देणाऱ्या मावल्या आहात तुम्ही एक कीर्तन करून निघलो होतो 10 मिनिट असं बसलो होतो तर खिशे तर दोन्ही भरले होते मला खरं बोलायचं ना आले गावरान तूप खाल्लं ना तर पुढच्याने विचारलं काय जेवलं तर काय नाही तू पण पोळी खाल्ली इतकं म्हणाल काय जिबिली एडिंग होती का पण चांगलं खाल्ल्यावर एक जण म्हणला कुटके खाल्ले सकाळच्या मसडच मेली दुधाची खोटं नाही बोलायचं माणसानं आपलं चांगलं चाललंय ना ते पाया पडलेले काही मथऱ्या पाया पडू लागले आबा तर ते खिशात पैसे टाकले तर ते नंतर वाटलं खिसा फाटण म्हणून धात्राच्या खोळात पैसे घेतले घोळात ते घोळ भरला आणि मग संच होते गाडीत टाकायला काय असतील ते टाकले गाडी काही नाही वाटलं पण रस्त्यानं जाताना रस्ता इचारण्यासाठी एका जागेवर गाडी उभी केली त्या माणसाला रस्ता इचारित होतो तितक्यात 2-3 बाया बांधाच्या कडीच शेवटचं तास खुरपीत होत्या त्याच्यातल्या एका बाईनं ओळखिलं बाई महाराज आहेत ग त्या सगळ्यात 5-6 जणी पाया पडायला आल्या आणि एकीच्या कमराला महाराज रुपाया होता मातीनं हात भरलेले होते तिनं कमरेला खोसलेला रुपाया काढा पाया पडी
आणि तिनं माझ्या हातात टाकला त्या रुपयाच्या पाया पडून, कारण तो कष्टातला दान होता, तो श्रमातला दान होता, श्रमातला दान होता। तशा माझ्या इथे बसलेल्या मावल्या, मला कळतंय आपण या डोंगराळ भागातले आहोत, आपल्याकडे फारशी काही अशी सुपीक जमीन नाही, आपण साध्या भागातली माणसं आहोत, पण एक विनंती करील, या साध्या भागात असताना सुद्धा विटेवरचा मालक आपल्याला दोन वेळेची भाकरी, निवारा आणि अंगाला कपडे देतोय, ही त्याची कृपा आहे आपल्यावर, ही त्याची कृपा आहे आपल्यावर, कृपा आहे त्याची कृपा आहे। मागच्या आठवड्यामध्ये 19 किलोमीटर पर्यंत झाडाला पान राहिलं नाही, 19 किलोमीटर पर्यंत झाडाला पान राहिलं नाही। एका माणसाचा फोन आला, महाराज आमचं 9.5 कोटीचं नुकसान झालं, एवढी द्राक्षाची बाग होती, किती एकर असेल त्याची, 9.5 कोटी रुपयाचं नुकसान। तसा पाऊस जर बाबा आपल्याकडे पडला तर आपण काय खायचं, इतक्या डोंगरावर, भिताडासारख्या डोंगरावर गहू पेरलाय लोकांनी, पाहिलं मी येताना रस्त्याने येताना, तरी पण विटेवरच्या मालकाची आपल्यावर कृपा आहे। मावल्यांनो तुम्हाला एक विनंती करेल, एका वर्षभरात दिवसभर एखादी बाई जर 200 रुपयाचा कापूस शेतीत असेल तर त्याच्यातला 1 रुपया एका डब्यात टाक, 350-350 रुपयाचं काम करत असेल तर 2 रुपये एका डब्यात टाक, एका वर्षात एक कॉलम करू शकते ती मावली, या सभा मंडपाचा एक कॉलम ती करू शकते, एक 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 खांब ती करू शकते, आणि तो खांब विटेवरच्या मालकाच्या मंदिराला आधार असेल, तो एक खांब विटेवरच्या मालकाच्या मंदिराला आधार असेल, आणि मालकाच्या मंदिराला आधार दिलेला खांब इथून पुढच्या आपल्या लेकरांना आधार देणारे, इतकं मात्र लक्षात ठेवा। काय होतं माहितीये का, जास्त वतायला माणसाला त्रास होत असतो, रुपया 2 रुपये जर एका डबक्यात टाकले, एका डबक्यात टाकले तर वर्षभराचे 1000 रुपये होऊ शकतात। एखाद्या बाईनं तिचे कमी पैसे पडले असतील तर मिस्त्रीची मजुरी निघल, एखादीचे जराशी शिल्लक पडले असतील तर त्याची खडी निघल, त्याचं सिमेंट निघेल, त्याचं लोखंड निघल। आणि ह्या राजे हो वानर छोटे होते पण संख्या भरपूर होती, 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगुळ होते, या सगळ्यांनी मिळून 1200 किलोमीटरचा सेतू बांधला। शासनाच्या नाकात दम येईल 1200 किलोमीटरचा सेतू बांधायला, रुपयाचा खर्च नाही, जेसीबी नाही, इंजिनियर नाही, कोणी मिस्त्री नाही, काय डोकं, तशी आपली ताकद आहे, 1 रुपया जरी तर समर्पित केला तर याची दखल पंढरपुरातला मालक घेणार आहे। माय मावल्यांना याची दखल ठेवा। विठाला विठाला एक नवल सांगतो तुम्हाला, साधा त्रोटकार्थ तुम्हाला सांगितला, नवल बघा। सातव्या अवतारामध्ये प्रसाद महाराज, एका बाईची इच्छा होती पंढरपुरातल्या मालकानं माझ्या सोबत लग्न करावा, अशी तिची इच्छा। बर बाई दिसायला बी साधी नव्हती, बर दिसायला सुद्धा साधी नव्हती। ती बाई घराच्या बाहेर निघल्यावर कंपल्सरी सूर्य ढगाच्या आडंगी जात होता, इतकं तिचं सौंदर्य होतं, तिला लाजत होता सूर्य, लाजत होता, म्हणजे सूर्याच्या तेजापेक्षा तिच्या चेहऱ्याचं तेज होत, तेज होत। बर बाई नुसती सुंदर नसून पतिव्रता होती, पतिव्रता होती, कशाहून पतिव्रता, आपल्या नवऱ्याला कोणी मारू नये याच्या करता तिने अमृत आणून ठेवलं होत। हाय का जगत बाईचा खबर, नवऱ्याच्या वाचण्यासाठी अमृत आणून ठेवा, अमृत अमृत, तिचं नाव होत चंद्रशेला। बाई पवित्र किती होती सांगू का तुम्हाला, परवाला आमच्या मित्रानं असंच केलं, मी नाही पाया पडू देत, पण एक बाई हुशार होती, ती हातात 500 ची नोट घेऊन आली, मग यानं तिला पाय धुऊ दिले, यानं तिला पाय धुऊ दिले, आणि बाकीच्या मायानं बी 500-500 टाकले, पण पाया पडल्या पिशीतले काढे, याला वाटलं 10-10 काढे, पण हिनं टिकूनच 500 ची नोट आणली, तो हे तिला पाय धुऊ देऊ लागला। असा महाराज नव्हता तिला मानणारा, महाराज जगातला 1 नंबरचा संन्याशी। तेने तेज
कांती प्रसन्न केला तो रे तिचा चरणावरी लोळला तेज कांती मारुती राय तिच्या अंगणामध्ये मारुती राय लोळत होते मारुती राय आबा तिच्या अंगणातली माती मारुती राय ना अंगाला लागावा याच्या करता लोळणच घेतलं प्रभू रामचंद्र आले तोपर्यंत तिचा नवरा मेलता आले चाल म्हणले मारुती नाही म्हणले मला जरा लोळू द्या आणि पुन्हा मालका देखता लोळले आणि प्रभू रामचंद्र जवळ आले मारुती रायच्या अंगाला असा हात लावला आणि मारुती रायच्या अंगाची माती कपाळाला लावली विचारलं हनुमंता नवल सांगतोय नवल नवल एक एक दोनच सांगतो जास्त त्रास देणार नाही तुम्हाला का रे लोळलास इथं तू मारुती राय म्हणले आमचं जाऊ द्या म्हणले एक तर मी पशु आहे येऊनी जन्मला मरकट मी वानराच्या येऊनीतलाय मी लोळू द्या पण तुम्ही देवादी देव आहात इच्छा दारात लोळलेली माती माझ्या अंगाला लागली ती तुम्ही तुमच्या कपाळाला का लावली ब्रह्मांडाच्या मालकाने सांगितलं तिच्या देखता जास्त वर्णन नको रे पण ही पतिव्रता आहे आणि तिची देवावरी हो नवऱ्यावर आतूट प्रेम करणारी बाई हो पपेच्या बापाला जीव लाईजा बर माझ्या माईनो हो तितका पर काल दोन चार दिवसापूर्वी मी सांगितलं जो आई वडिलांची सेवा करत नाही त्याला देवाकडे जागा नाही तुम्हाला त्यानं फोन केला आणि ते पत्रकारानं पेपर वर बातमी तर त्यानं मला फोन केला महाराज असे काही माय बाप येत की पोराला कोर्ट कचऱ्या करायला लावायला पण ते लाखात एखादा सापडल लाखात एखादा सापडल तिथं दोष पोराचेही पाहावं लागतील पण माय बापाची सेवा न करणाऱ्याला किंमत नाही 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 ते म्हणलं आम्ही आमक्या महाराजाचं ऐकतो मग म्हणलं त्याला विचार आणि त्याचं रेकॉर्डिंग करून मला ऐकव मग मी त्याचा शिष्य होतो तुला जे सांगतो का महाराज त्याच मला सांग मी त्याचं शिष्य तोपात करतो लोकांना ऐकू द्या मग त्याचे कीर्तन ऐकू देत पाहू आपण लोक आई बापाच्या सेवे इतकी सेवा कोणती नाही आणि बाईनं नवऱ्याची सेवा केली की जगातल्या सगळ्या देवाची सेवा केल्याचं पण प्राप्त होते बिना डब्याचा नवरा ऑफिसला गेला आणि ही बेल वाल बसली त्याला फोन केला ए जाऊ दे माय मा पाचवा नंबर आहे पुढची पटकन उठ ना मी बेल वाहिल्याशिवाय पाणी घातल्याशिवाय येत नाही आजच्या दिवस तुम्ही ते अख्तर भाईनं वडापाव तळलाय त्योच खा है का जिंतूरला अख्तर भाईचा वडापाव वही पे खा लो बोले तिथंच खा म्हणले तिथंच खा काय महादेव तिला मानेन का महादेवाला पाणी घालायचं 700 वर्षापूर्वी सांगितलं बापू प्रमाण असू द्या एक पसा पाणी एक बिल्वदळ 700 वर्षापूर्वी संत शिरोमणी नामदेव यांनी नमूद केलंय आपल्याला उशिरा जाग येते उशिरा जाग येते का नाही कळालं माहितीये का भजनात बसा वाटत नाही ना आणि यायचे मालक यायला सांगते तर त्याला भजन आवडत नाही त्याला दुसरंच आवडत काय सांगते तुम्हाला आणि तुम्हाला भजन आवडत तर सात्विक माणसाचा आवडावा ज्यानं गाथ्याचा अभ्यास केलाय ज्यानं तीर्थावळी वाचली ज्यानं पत्रिका वाचली ज्यानं समाधी वाचली ज्यानं नाट वाचले अशा लोकांकडनं तुम्हाला ते मिळन ना मिळन ना बाकीचे पुस्तक वाचणाऱ्याकडे तुम्हाला ते भेटत असत का त्याच्यामुळे इथं येऊन कधी कधी भजन करी जा या जागेतली ताकद तुम्हाला ती शक्ती देईल फार मोठी शक्ती फार मोठी शक्ती मालकाची सेवा करी जा बाईनं अमृत आणलं होतं नवऱ्यासाठी अमृत आणि काय म्हणली होती सूर्याला आगा दिनपती निशापती दिनपती म्हणजे सूर्य निशापती म्हणजे चंद्र आणि नुसती नाही बोलली हा चुटक्याच वाजित होती बाई ए दिनपती ए निशापती तुम्ही दोघे तोपर्यंत माझ्या कपाळावरच कुंकू पुसायची ताकद नाही इतकी ताकद बाई
चंद्र सेना मन तीला तीने पीयूष संचय केला चंद्र सेना मन तीला पुराण वाचायचं ना रे वाचा वाटते भंगिरेचं वाचण्यापेक्षा पुराण वाचलेलं चांगलं हो आणि पुराणे देवतल्या मालकाला आवडते पहावे पुराणे ना दे काही काळ हटते पुराणातलं आणि मी एक गधे ए बघ घोडं एखाद्या वेळेस नादात आलं तू गोमाशील बसू देते पण गध नाही बसू गध लोळून लोळून जिथं गोमाशी बसली तिथलं कातड काढी पण गोमाशी मारीनच हसन मी असू द्या गध पण परमार्थातलंय पुराणातलं गध इतकं मात्र लक्षात ठेवा मला छंद आहे त्याच आवडतंय इतकी पवित्र स्त्री आणि संन्याशासोबत सोयरी करायची सुरुवात संन्याशाला मध्यस्थी केलं सोयरीकीसाठी हे तेजकांती त्याच्यासारखी कांती कोणाची असेल का तेजस्वी मारुतीसारखं तेज कोणाकडे असेल अहो जगाला तेजस्वी प्रकाश देणाऱ्याला पहाटच गिळायला गेलते सकाळी सकाळी झाल्या झाल्याच इतकं तेज कोणाकडे असेल का आणि एवढ्या तेजकांतीला सांगितलं हे तेजकांती मला ते पंढरपुरातला पती म्हणून पाहिजे मनानं म्हणली बाई मनानं म्हणली मनानं म्हणली बाई मनानं म्हणली बाई इतकी श्रद्धा तिची देवावर इतकी श्रद्धा तिने सूर्य निघल्यावर कधी स्नान केलं नाही अगा तुझी या प्रकाश सूत्रे स्नान तर्पण आईते भंग झालिया निरुते ललाट कुशी जर तुझ्या प्रकाशात मी स्नान केलं असेल तर माझं कपाळ पांढरं कर आणि सूर्य निघायच्या अगोदर माझ्या शिवजीला पाणी घालीत होती भगवान शिवजीला पाणी घालीत होती सूर्य निघायच्या अगोदर हो आणि त्या अमृतेश्वरानं त्याचं नाव होतं अमृतेश्वर माझ्या शिवजींचं नाव विश्वनाथ तो हो विश्वनाथ त्या अमृतेश्वर प्रसन्न झाला आणि पतीवर श्रद्धा असणाऱ्या बाईसाठी भगवान शिवशंकर अमृतेश्वर प्रसन्न झाले आणि तिच्यासाठी अमृताचा कुंभ देऊन टाकला इतकी श्रद्धा आणि तिने एका संन्याशाला सांगावं पंढरपुरातला मालक माझा पती पाहिजे नाही हो पती तर झालाच नाही तिच्या विलासाचा पलंगच मोडून टाकला पलंग मोडून टाकला पलंग मोडून टाकला नवल सांगतोय नवल नवल सांगतोय पलंगच मोडला हिचा पलंग मोडल्याच्या पापामुळे पुढच्या अवतारात ज्या अंगठ्यानं पलंग मोडला त्याच अंगठ्याला बाण लागला भिल्ले विंधिले शारंगधर नैवम गिरगावकर लिखितम आणि बाण कुठं मारला मांडीला का महाराज नाही छातीला का डोक्याला नाही अंगठ्याला द्वापार युगात प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी अंगठ्याला बाण मारला अंगठ्याला अंगठ्याला चला त्यालाही फेडावं लागलं आणि मालकाची आणि तुझी भेट करून देतो असा एक संन्याशी मधात पडला त्या संन्याशाचं नाव मारुती राय महाराज त्याला लांडव व्हावं लागलं कुठं माहितीये रामेश्वरला मारुती रायला शेपटी नाही बघा रामेश्वरला मारुती रायला शेपटी नाही बाईन घेतली काढून इनस्त महानवरा मारला म्हणे भुंगे त्यानंच आणले असे चाप 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 भुंगे आणले ना आणि तिला त्या शेपटीत भुंग्याचं पंख सापडवतो आणि पुरावा काय आता जे जण वकील पाहायचं काम नाही ते पंखातच भुंगा सापडा मेलेला आहे त्याचं पंख मारलेन म्हणतो मी मग हे शेपटीनच विटेवरचा मालक मला पती हो द्यायला नाही घेतली उपसून साधी असेल का बाई ती काय नाही बाय का युरी साध्या नसत्या वंदावे दुरून नको नको स्त्रियाचा नको नको स्त्रियाचा आणि करी ती आघात माझ्या मावल्यांनो गाथेची गाथे वाचा पण तुम्ही तुमच्यात वाचा पाच पंचवीस बायकांनी मीटिंग घ्यायची आपल्या दिवसभरातलं काम आटपलं की सात साडेसात वाजता किंवा सगळ्याची जेवण झाल्यावर एक तासभर भजनाची संध्या करायची पण गाथ्यातले अभंग वाचायचे हो ज्ञानेश्वरी वाचायची
तोंडाने जोडलेली नाही. आमच्या इथं शेजारी नव्हती तर मी तिला म्हणलं बाई सोमवार चा भंगाचं प्रकरण आहे, तू ते शिवजीचं प्रकरण वाचव ना. तर नाही बेलवाया गेले का बाय बाय तिकडेच घसरून मेल म्हणलं उलथी नाही वाचीस का. हा तुझ्या मातीला तरी कोणी येईन का, तिकडेच वाहून जाशील कोले कुत्रे खातेन तुला. माझ्या असतातच संतांनी भगवान शिवजीचे किती गोळे अभंग केले, त्या भंग म्हण तू काही म्हणती. पंढरी जाऊ प्रेमान नाहू, झाला पंढरी संताचा मेळ, वाजे मृदंग टाळ वरी ढगाला लागली. नाही झोपीत भिताड पडायचं का अंगाव तुया. भजन करणे अमंगळवाणी नरका जाणे काय शिवजीचं प्रकरण आहे. शिवजी काय सामान्य आहेत का, तुम्ही काही भांडल्यासारखं म्हणायचं शिवजीला. वारकरी संप्रदायाचे मुख्य प्रवर्तक शिवजी आहेत, एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. काय ताकद आहे माझ्या शिवजींची. कावड शिवजींची अगोदर, वारी शिवजींची अगोदर, रोज सकाळी शिवजी अगोदर. आणि तुम्ही मनानं काही म्हणायचं काय म्हणतो. जात्यावरले गाणे नीट म्हणित होते बायका. काय 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 आपल्यात दिले भंगिरी झाले हो. हो मी तर म्हणतो याच्यासाठी देवानं स्वतंत्र नरक केला असेल या हराम खोरायसाठी. राधा रंगान दिसते छान तिच्या येणी लागोंडे दोन. तू ह्या बायकूचे दागिने सोनाराची तर फुले खताडासाठी, आणि राधाला कशाला गोंडे लावायला निघायला. तिला काय गोंडे लावायची गरज आहे, तिनं जिथं शरीर समर्पित केलंय तिथली माती पंढरपुरातला कपाळाला लावतोय. गोपीचंदन उठी तुळशीच्या माळा म्हणजे पंढरपुरातला तिच्या अंगाची माती कपाळाला लावतो, आणि तू सुमळ्या तिला गोंडे लावतो. रे तुझी लायकी आहे का राधेला गोंडे लावायची. किती किती इचकी इकडं पाठ कर ना. एकदा काल्याच कीर्तन सुरू, भगवान गेले गोपीच्या घरी आणि वापस आले. तर विचारलं यशोदेनं कुठं गेलता, गोपीकडे गेलो. मग का आला, म्हणजे गोपी घरीच नव्हती. गस करा एका भजन्यानं लगेच. भजन्या कसं म्हणता येईल त्याला, गुणीजनानं. गुणीजन आपल्यामध्ये वारकरी आणि भजने शब्द आहे. एका उत्कृष्ट गुणीजनानं प्रमाण म्हणलं. गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. मी लगेच म्हणलो हो हो हो, फोन करून नव्हती गेले का. फोन करून जायचं असतं म्हणजे तुम्हाला कळालं असतं गवळण घरी होती का खुरपायला गेलती. काय 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 कोण्या नरकात टाकाव हे कळल का देवाला मला. अहो त्याची सुद्धा कॅसेट गुंडाळत होता असल, हे नमुने कुठूनच आले. विठाला विठाला हे काय बाबा खेळत नाही, चांगलं वाजू तुम्हाला तू. पण काही एक जण जाग्यावर गेलो तर आम्ही बोलताना पकवाद्या व्हॉट्सअप खेळू लागला. मी लगेच त्याला जवळ बोलिलं, म्हणलं तू बायको काही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केली का, काय डिलिव्हरी वगैरे काय आहे का. नाही नाही काय नाही. म्हणलं मग काय पाहला तू इतकं इतकं काय इचकायला. आमचा अपमान नाही, पंढरपुरातल्या मालकाचा अपमान आहे. हो कशाला व्हॉट्सअप खेळता. एखादा न बोलणारा महाराज असला की त्याला असे झाडावरले किडे उडी लावणीच करायला त्याला. नाही याच बाप 42 पिढ्या मातीत जाते. नाही अपमान गादीची ताकद आहे. तुम्हाला स्वतंत्र गादी दिली देवाने, तो तिचा अपमान आहे. यांचा यांनी गादीचा अपमान केला, त्यांचा अपमान आहे. इथं भास्कळ बोंबलं या गादीचा अपमान आहे, आणि यानं अख्खं झुकून मातीत जाईल. नाही चुका करायला पाहिजे. संप्रदाय फार मोठा आहे, फार मोठा संप्रदाय, फार नावी. या संप्रदायावर सर्च विदेशातले लोक करायला येतात. या संप्रदायावर PhD विदेशातले लोक करतात, विदेशातले. आणि आपलं ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. किती अवघड काम झालं बघा ना. आपल्याला तर प्रत्यक्ष जवळ आहे की आपण इतकं चुका नाही करायला पाहिजे. असो संन्यासाची शेपटी काढून घेतली. काय बाई अधिकारी असेल कल्पना करा. हे चाललो चालो हे चाललो. महाराज सूर्य ढगाच्या अडंगी जायचा. इतकी सुंदर बाई, इतकी सुंदर बाई. ती स्वतः लग्न करायचं म्हणली. माझी इच्छा आहे, नाही स्वीकारली. का नाही स्वीकारली, कारण तसं माथाऱ्यानं लिहिलं नव्हतं. त्या माथाऱ्याचं नाव होतं महर्षी वाल्मिकी, महर्षी वाल्मिकी. म्हणून नवल नाही. आता नवल सांगू का, एका पोरीचा बाप देतच नव्हता. मनानं गेलं मागायला. कोण माहित आहे, वरच्या मंदिरातले मालक. मनानंच गेले पोरीच्या बापाला, म्हणले हा नमस्कार, म्हणले नमस्कार.
कोण आपण? मी आमका ही मुलगी माझी, मला वाटतं हिच्या सोबत लग्न करा. अय बाहेर अय दुकाने का बाजारातलं चल बाहेर. होय पोरीचा बाप म्हणला आणि आता पोरीचे बाप असंच म्हणायले. हो असं हा हो. कोणाला वाटतं पोरगी मोठ्या घरी द्यावा आणि मोठ्या घरचा काम तू करीन? काही मिळे का नाही, है का नाही? इतका काही काही गोष्टीचा इतका कहर होतोय की त्या कहरानं सगळी घडी मोमडून जात असती. मर्यादा असली पाहिजे. बाईकड 5 क्विंटल सोनं आहे पण तिने मंगळसूत्र 50 ग्रॅमचं घालावं. पण 5 क्विंटल सोनं आहे म्हणून 9.5 किलोचं मंगळसूत्र घातलं भोगीच्या दिवशी आणि वजन सक्रातीच्या दिवशी पहाटच मिली. अख्ख्या गावाची सक्रात बंद केली. अहो किती चांगल्या आंब्याचं लोणचं असलं तर जेवताना किती घ्यावा? इतकं इतकं घ्या. वर्ण इतकं घेतल्या हात धुता धुतात नाक कळलं. सर्दी नाही व्हायची का? मोजक खात असतात ना लोणचं. मर्यादा असतात आणि कधी बी नसतात. कोणी कोण्या गोष्टीला वेळ असते हे बायकोला म्हणलंय. आता दर्शन करून येतो, जरसा शेवायचा भात आणि भजे कर, एक दोन पापड. मग तिला वाटलं आता दर्शन घ्यायला काय 5-10 मिनिटं लागतील. पटपट पटपट शेवायचा भात तिकडे शिजला. उल्याव उल्याव उले वेगळे होते ना. उले या शिकलेल्या पोरीला तुम्हाला नाही कळायची बाई. उल्यासाठी खेड्यातलं वळण पाहिजे. आमची एक पाहुणी मुंबईला शिकली. मुंबईला शिकली मग आता बाप बरा होता तर खेड्यात दिली. तर खेड्यात अशा माणसाला दिली की 1.25 एकर जमीन, त्याच्यात 5 भाऊ. 1.25 एकर जमीन 5 भाऊ. काय मोठा वाडा, बैलगाडी चलवती भावताला असा वाडा. पण त्याची तर गॅस गी सगळं होत. पण ते शेतकरी असल्यामुळं ते चुलीवरल्या भाकरी खात होते. ते कैदी नव्हते ना. कैद्याला जे दिलं ते खावं लागत. आपण खेड्यातले माणसं एवढ्याली वाळलेली झाड खाली पडाव, आपण काहून उलट्या चुलीचं खायचं? आमच्या घरी पण मी चुलीवर करायला येत असतो. फक्त एके दिवशी असत कीर्तनात मी म्हणलं आडीतलं दूध चांगलं आहे. आमच्या घरचे म्हणले आडी बी करू. ते म्हणलं आडी नसती करताय. काहून नाही करतायत? मी म्हणलं आपण वरच्या मजल्यावर राहतो, आडीला 2.5 फूट खाडावं लागतंय आणि स्लॅप आपला 5 इंचाचा आहे. आपण स्लॅपला शिद्र पाड्या खालच्या मजल्यातले जळते, त्याच्यामुळे आडी करू नको. मोह आड मोडशील. बाकी नाही आता आम्ही बाजूला एक केलं आपलं तिथं चुलीवर कधी मधी खाटलं. 25% तर घरचं खातो. मी म्हणलं चुलीवरलं खाऊ देत जाय, बाकी 75% तर बाहेरच चरायला आहे. घरी आल्यावर तर चांगलं खाऊ देत जाय. नाही आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकते. तुमचे चेहरे पाहिल्यावर मला वरखंडी कळतेत ना किती बोच करले तुम्हाला. तर विठाला विठाला काय सांगू लागलो. खेडेगावात दिली पाहुण्याची. हा खेडेगावात पोरगी दिली. मग सासू चांगली होती ना. सासू म्हणली बबे तू काय कर बाई, तू काय शहरात राहिलेली होती. तिच्या शहरातलं काय नव्हतं. 8 दिवसातलं 7 दिवस हॉटेलच आणि 1 दिवस पार्सल. वडापाव टॅटीस काय म्हणते त्याला. हा तुम्हाला कसं माहित आहे का नाही. हा संन्याशाने लुगड्याच्या दुकानात कशाला जावा, काय गरज आहे का. आणि आंधळ्यांच्या चष्म्याच्या दुकानात कशाला जायचं महाराज. मला का म्हणता येत नव्हतं का पॅटीस. पण मला पाहायचं होतं तुम्ही बी किती चोर पंक्चर येतो. विठाला 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 विठाला. सासू चांगली होती बिचारी. आबा ती म्हणली माय तुला काय स्वयंपाक येत नाही, 6 महिना मी करते तू पाय. आणि 6 महिन्यात मग शिकल्यावर तू करी जाय. आता सासू स्वयंपाक करताना बाजूला बसावा, उभं राहावा, खुर्ची टाकावा तर उल्यावर बसली. आणि मग म्हणली आत्या किचन वाटा कस काय गरम लागायला, उठ मा जळसी. तू किचन वाट्याव नाही उल्याव बसलीस. उल्याव उठ 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 उठ. तुम्हाला काय उलं काढणार आहे. उल्यासाठी जुन्या बायकाला विचारा. उल वतन वतन सुद्धा जुन्या बायकाला. पाणी आतून आणि जाळ बाहेरून बाथरूमला. हे आपल्या बाथरूमला कशाचं वतन. बटन दाबल्या वरून पाणी, झोपून आंघोळ, बसून आंघोळ. आणि त्याच्यात वतन केल्या होतं मधीच मसन वाटा वाचा. त्याच्यात कुठं वतन असतं का. विठाला विठाला विठाला.
बाहेर होत बाहेर आता याल ती पोरगी करायचीच होती मालकाला. मालक त्या पोरीच्या बापाला म्हणले तुमच्या पोरीचं लग्न करायचं ना करायचं म्हणलं मग का कोणाला देऊ काय कुळ पाहून द्रव्य आणि कन्या येथे कुळकर्म शोधले द्रव्य आणि कन्या येथे कुळकर्म शोधण्या शास्त्र सांगते त्याच्यासाठी कशी तुला देता येईल रे जाऊ द्या म्हणले काय हरकत नाही तुम्ही आसवले मी माणूस आहे मग पशुपेक्षा आमचं कुळ वाईट आहे का आर कुळाचं जाऊ दे सोडून म्हणले पण तू हिला जगू शकतो का त्याला काय माहित म्हरले कोणी म्हणून माणसं वरच्या अंगावर जाते आमच्या शेजारच्या गावचं एक जण गुळ घ्यायला गेलं साध होत तुमच्या सारखं आपल्याला काही स्त्रीचे कपडे घालीत नव्हतं काय नव्हतं पटका गिटका तर ते गुळावालं म्हणलं छटाक खायन घरी जाय ते म्हणलं तसा फुकट खात नाही मी मला 150 क्विंटल गुळ पाहिजे तर ते म्हणलं याच्या गोळ्या संपल्यात गोळ्या आणि त्याची डमणी हाणायला मी होतो आणि मला नेमका दिवाळीला ड्रेस घेतला होता ती पॅन्ट गिंट बरी होती जर्सी आणि मग उतरलो होतं म्हणलं गुळ पाहिजे किती पाहिजे बोललं वजनात पहिल्यापासून होतं आपलं नसणं का काही पण माणसान भिकार छूट नाही बोललं पाहिजे वजनात राहिलं पाहिजे आहे का नाही अहो हरभऱ्याच्या भाजीचा घोळा ना आणि 3 दिवसाची भाकरी खाल्ली तरी म्हणायचं वा छान जेवण झालं गावरान तुपातली खीर खाल्ली कसं काय नाही जाळ लागल्या आणि आले ऍसिडिटीचा स्कोप येतला याच्या पोट अरे उदारांत कर्णन म्हणणं जेवण झालं मस्त भंगिरी बोलले भिकार चोट बोलणे आणि भिकारी लय परवडे बरं का भिकार चोट लोकांपेक्षा भिकारी परवडे ते खापुरतच मागते भिकार चोट पिढ्यान पिढ्या बरबाद करते भिकार छोटायची संगती नसतो भिकार छोट असते ते काय सांगू लागलो गुळाचं हा गुळाचं मी गेल्या बरोबर हा भया तो हापूसून वरायला भया मानायची पॅन्ट गिंटे नवीच होती आणि मिसनीवाल्यानं इस्त्री केली तिथून पुढे मला नाही जाऊ कधी आणि मग किती पाहिजे म्हणलं 150 क्विंटल काय भाव वजनात किती पाहिजे म्हणले 150 क्विंटल काय भाव एवढा बर 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 पैसे म्हणलं आणतो त्याला म्हणलं सौदा झाला ते म्हणले त्याच्या म्हणल्यानुसार गुळ घेतो पण बैलगाड्या भरून त्याच्या लोकांनी द्यावा लागतात मी गेलो म्हणलं बैलगाड्या तुमच्या माणसाने टाका आम्हाला आम्ही देणार नाही ते म्हणलं तुमच्या बैलगाड्या ह्या सुटल्याला सगळ्या मायाच्यात म्हणलं 19 बैलगाड्या मायाच्यात आणि मी गडी होतो मी गडी बर 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 मग भयाच्या लगेच मला शेट म्हणू लागले वा वा शेटजी या 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 तर मी म्हणलं येते आमचे आजोबा आहेत ते पैसे देतील म्हातारे नको म्हणते नको म्हणले म्हातारे ते नको 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 भेट नको नको म्हणले नको मी म्हणलं पैशाचं घे नाही तुला काय करायचं म्हातारे नोटा खऱ्या असल्याबद्दल झाले त्यानं आडा उकळल्याबरोबर पैसे काढले आणि तो गुळ लय स्वस्त महाराज लय स्वस्त 83 रुपये क्विंटल 150 क्विंटलाची झालीच किती ते पटक्यातच बंडल गवसल ते पटक्यातच हे कोण येत म्हणले हे 19 गाड्यावरले ते 18 मी एक आम्ही यायचे गडी येत आणि हे आमचे मालक येत त्यानं त्यानं बसायचं पोत झटकिलं म्हाताऱ्याला बसायला दिलं काही काही माणसं वरच्या रंगावर जातील आणि आमची इथल्या पोरगी बोलण्यावर दिली आम्ही जत्राला जाता जाता ते पोराच्या बापानं आम्हाला चहा पाजला हा म्हणले या या महाराज या तो चहा घेतो तुम्ही या म्हणले चहा प्यायला ते लगेच पोरग आलं बाप लगेच म्हणलं काय चाललं रे काय नाही म्हणलं 50-60 अवताला 50-60 अवताला डमणी भाकरीला आणि तमाम मोकळे 50-60 अवताला डमणी भाकरीला आणि तमाम मोकळे नवल सांगायलो येतो जाग्यावर एसटी उलथू देत नाही लांबून आणतो पण बस स्टँडला नेतो ताण घेऊ नका इथं कसा सोडीन इतक्या याच्यात मग ते आमच्या संघच म्हणलं 50-60 अवताला डमणी भाकरीला आणि तमाम मोकळे कारभारच तसा असं म्हणजे 50-60 अवताला म्हणजे 60 अवताला म्हणल्यावर 30 आवत ना बा आणि 50 म्हणल्यावर 25 आवत
ते म्हणला वरचे 10 चुलीत जाऊ दे बाळू, पण 25 आवतात आहेत ना, 50 बैल आणि डमणी भर भाकरी म्हणल्या गडी किती असतील, आणि तमाम मोकळे म्हणजे मोकळे जनावर किती असतील. आपल्याला काय माहित नाही बाबा, पण मला खाती की गाल नाहती की गाल लगेच कळते. पण ते म्हणा हा दीड दिवसात पोथ्या वाचायला म्हणजे लय हुशार झाला का, केवढा माणूस आहे, याच्या पोराला आपली पोरगी द्यायची. आणि लगेच सुपारी फोडीन त्याचं पोरग तर गुडघेलाच बाशिंग बांधून होत. लगन लागलं मांडव परतनील पोरगी आली, मी असं चाललो लाल मातीकडे. आमचे पकूर महाराज आहेत, ते लाल मातीपासून निघले होते. तिकून त्याची गाडी आली, त्या पोरीचा चेहरा असा कसकानी वसकटलेला. मी म्हणलं काय झालं बबे, माझ्या संसारात सारा मंगळवार झाला. आणि मी म्हणलो कस काय झालं, 50-60 आवताला डमणी भाकरीला तमाम मोकळे कशाचं. महाराज आमच्या एका बायलाचं नाव पनाशे आणि एका बायलाचं नाव साठे आहे. म्हणजे एक बैल आणि एक हाल्या होता. बैलाचं नाव पनाशे आणि हाल्याचं नाव साठे, म्हणजे 50-60 आवताला. आणि म सासरा हाऊसान सासूला डमणी म्हणतोय डमणी भाकरीला. हो बायकोला ते डमणीच म्हणतोय. आणि म्हणलं तमाम मोकळे काय नाही, आमच्या सासूला पोरग झालं तेव्हा तिच्या बापानं गाय दिली, ती गाय मेली, सगळा वंश गेला, आणि एक गोर आहे त्याचं नाव ठेवलंय तमाम आहे. तमाम मोकळे अशी वरून सोयरी केली तरी फसली. आणि साध्या पटक्यावाला पाहिलं तर गुळावाला फसलं, म्हणजे वरून कोणाला पाहत नाही. वरून झकपकन आतून भगभग 12 हात येळू फिरायला. काही काही माणसाच्या टोप्या इतक्या कडक असतात की बोरीत वाढता येतात. आणि बायको अख्तर भाईचा कापूस याचायला, काय त्याची टोपी चुलीत घालायची, त्याचे कपडे काय कामाचे आहे का नाही, असं काय कायचा देखावा असतो. बघा ना कशी बापूची टोपी कशी कडक आहे. ओगी जवळून गेलं तर ऑपरेशन होईल माणसाचं. पोरीच्या बापाला वाटलं नवर देव साधाच आहे, तू काय पोरगी जगीशी. तर ते म्हणले बर तुम्हाला नवर देव कसा पाहिजे, पहिलं पहिलू आणि पाहिजे. हे बाजूला गेलं झाडाच्या आडंगीन, ते सगळे कपडे काढेन उपरणं होत, बांधली लंगुटी आणि ठोकली आबू पोरीच्या बापास. पहिलू आणि म्हणले मी पहिलू आणि त्यानं बनेल नि मस्ती काढील असं कुस्ती खेळायला. पण पोरीची माय म्हणली बाई तुम्हाला वपत का काय, सुकुमार लेकरू येईन त्याच्या मोडताना खाड्यावानी काड्या मोडावानी हाडं तुमची. आणि ते म्हणला ते मनानं कुस्ती खेळायचं म्हणायले, मी काय येडा आहे का. नका 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 माय माय, त्याच्या लेकर माय बाप काय म्हणतील, तुम्ही करतान फ्रॅक्चर गिक्चर, तुम्ही इकडे व्हा. ते म्हणला हा या. ते म्हणला पाय ते किती रगिले, तर किती रगिले. आणि 27 दिवस आणि 27 रात्र कुस्ती. 28व्या दिवशी पोरीचा बाप माया पडला. म्हणला आता याच्यानंतर तुला माया पडावं लागेल, सासरा व्हायच्या आधी मी पडतोय, आणि सासरा झाल्यावर जावायला पडावं लागेल. कुस्ती खेळून पोरगी मागितली, कुस्ती खेळून. आणि पोरगी किती सुंदर होती सांग का, तिला इत इत नख आणि 18-18 इंच तिच्या अंगावर केस. आसोली ह्या जंगलात फिरणारी, म्हणजे जिला सूर्य लाजत होता ती लग्न करायचं म्हणजे ती सोबत केलं नाही. आणि आसवलीन तिच्या बापा सोबत कुस्ती खेळून मागितली. रोहिणी नक्षत्र ते दिवशी बुधवार परियसी कृष्ण मूर्ती प्रगट. नक्षत्र रोहिणी होत, चंद्राला 27 पत्न्या, त्याच्यापैकी ज्येष्ठ पत्नी रोहिणी होती. दिवस बुधवारचा होता. आणि या बुधवारी रात्री अष्टमीच्या दिवशी श्रावण मासात ब्रह्मांडाचा मालक मथुरेत जन्माला आला. 21 प्रकारचे नाविन्य पुराणात सांगितले. यमुना पार केली, पहिलं तीराला इकडच्या कडेला आले. 4 दरवाजे, जो गायीच्या गोठ्यात येणारा दरवाजा, त्या दरवाजातनं वसुदेव आतमध्ये प्रवेश केला आणि भगवंताला ठेवलं. ती माया घेऊन आले, हातातली निसटली. इकडे गोकुळात एवढा आनंद, एवढा आनंद, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. तितला आनंद लिहिताच आला नाही कोणाला, इतका मोठा आनंद होता, एवढा आनंद. सगळ्या गोपी जमा झाल्या, भगवंताकडे पाहत होत्या. नामा म्हणे हाती लोणी याचा उंडा, गवळणी त्या तोंडा भुलली. त्या मुखाकडे गोपी बघून बोलून गेलेल्या आहेत, इतकं ते पवित्र मुख होत. बघता बघता तो रांगू लागलेला आहे.
रांग तरंगनी चोरी तलोनी धावनी धरती गौडनी ओ रांगू लागलेला आहे तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रांगू लागलेला आहे त्याच्या रांगण्याचं वर्णन मालकाचं आहे पायी पैंजना आणि वाळे हाती नवनी ताचे गोळे पायात पैंजने हातात वाळे नवनी ताचे गोळे हातामध्ये सुंदरसा जगाचा मालक त्या गोकुळात प्रगटलेला आहे गोकुळे वैकुंठवासी पुराणातले प्रसिद्ध महात्मा डोंगरोजी गुरुजी गोकुळाला मन म्हणायचे भगवंताचं अंतकरण होतं गोकुळ चित्त होत गोकुळ इतकं पवित्र होत की तिथं एकट्यानंदाकडे 9 लाख गाई होत्या आई तुझा मी एकुलता एक गाई राखी तो 9 लाख एकट्यानंदाकडे 9 लाख गाई होत्या बाकीच्या गोळ्यांकडे किती असतात गाईच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं ते गोकुळ होत पुनीत 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 पवित्र गोकुळ होत ते गाईवर सुद्धा प्रेम करत जा काळाची गरज आहे सज्जनांनो एक लक्षात ठेवा आपल्यावरती परिस्थिती फार उशिरा येणार आहे पण शिमिटाच्या डोंगरात शहरात राहणाऱ्या लोकांवर ती आपत्ती लवकर येणार आहे कारण ज्या वेळेला सूर्यनारायणाच्या ओझन स्तराची चलबिचल होत असते का महाराज सूर्यनारायणाचा जो ओझन थर आहे या ओझन थराची ज्या वेळेला चलबिचल होत असते त्यावेळेला उष्माघात प्रगट होईल आणि बंगल्यातले लोक हुरपाळून जळतील आणि ह्या ओझन थराला स्थिर ठेवण्याची ताकद फक्त आपल्या देशी गाईच्या पाठीत आणि देशी बैलाच्या पाठीतल्या त्वचेत सूर्याचा ओझन स्तर स्थिर ठेवण्याची ताकद आहे असं चांगल्या चांगल्या शास्त्र पुराण तर सांगते पण शास्त्रज्ञ सुद्धा याला सहमत आहेत इतकं गायीविषयी गाईचं शेण याच्यावर प्रेम करा गोमूत्रावर प्रेम करा आता बऱ्यापैकी शेतकरी गोमूत्र सुद्धा धनावर फवारायला लागलेत गरज आहे काळाची खूप मोठी गरज आहे ज्यांनी ज्यांनी शेतीला अमाप रासायनिक खत घातलं त्यांच्या जमिनीवर चालताना सराट्यावर चालल्यासारखं होतंय पण त्याच जमिनीला 10-5 ट्रॅक्टर गाईचं शेण टाकलं की ती माती पुन्हा मऊ होती तिच्यात तिला पोषक असे जीवाणू तयार होतात इतकी ताकद त्या गाईच्या शेणात आहे तिच्यावर सुद्धा प्रेम करा आपलं खाचं शिका हो आपलं खात राहिलोत ना मग आपल्याला आजार वाढणार नाहीत खात जाणं साधं आपलं बघा श्रीमंत लोक करड्याची भाजी 12 महिने खालेत आणि त्याच्यासाठी लोक उभे राहिलेत आणि आपले खाणार नाहीत अद्याप नाही आपलं खाचं शिका अत्यंत काळाची गरज आहे आहारात फार मोठी ताकद आहे बघा असो गाई होत्या 9 लाख आणि 9 लाख गाई असताना नंद राजा रात्री उठून वैरणकारी करीत होते याच्याकरता त्यांच्याकडे लक्ष्मी पाणी भरित होती संध्याकाळचा ठिकाणा नाही 10:30 दात घासायला संध्याकाळचा ठिकाणा नाही आणि 92,000 मोबाईल बाप तो कहाच मेला आणि माय दुसऱ्याच्या रानात खुरपी तीन यानं 92,000 मोबाईल घेतला या भडव्याला कोण्या नरकात टाकाव देवाला कळणार नाही अमर्यादित चुका राजू हो लक्ष्मी आपल्याकडून कंटाळून जात असते ना याचं एकमेव कारण आहे आपण तिला थारा नाही दिला याच्याकरता ती कंटाळून जात असते 500 नोट पूर्ग घेऊन आपली गाडी जरा गर्दी असल्यामुळे उभी राहिली मग अशी पानपट्टीपाशी समोरून शेळ्या आल्या आणि त्या दमन चालल्या होत्या आणि त्याच्या पुढे माग 2 टेम्पून टेम्पूच्या माग आमची गाडी मागून ट्रॅक्टर ते गुरगुर गुरगुर करूत लागलं आणि ते शेळ्या जाऊस तर आम्ही उभं डाव्या हाताला पानपट्टी 500 नोट काढली एका पोरानं 500 आणि 2 गुटके घेतले कशी लक्ष्मी त्याला सांगू इथं बसलेल्याचं ज्यायचं ज्यायचं लग्न झालंय मथारे पण मथारीला लग्नाला कोणासंग पाठीत येत मथाऱ्याला जर जायला टाईम नसेल 2 लग्नाला जायचं असेल तर एका लग्नाला मथार गेलं आणि एका लग्नाला मथारी धाडायची तर मथारी कोणासंग धाडी भंगिऱ्यासंग का बा ओळखीच्या माणसासोबत भावकीच्या माणसासोबत हे मथारी सांभाळून न्या रे
मग थारील सांभाळू ना ना मग माणसं माणसाची बायको विश्वासू माणसासोबत पाठीते पैसा कोणाची बायको आहे पंढरपुरातल्या मालकाची मग 500 ची नोट जर गुटक्यासाठी मोडी असेल तर ते किती मस्त पाऊस पाडीन है का नाही पाडीन का नाही ह्या डोंगरावर जसे दगड येत अशा दगडासारख्याच गारा आपल्याला अपेक्षा आहे त्याने वेळेवर पाऊस पाडावा आपण त्याचे लेकरे त्याला अपेक्षा नाही का आपण चांगलं वागावं कोण्या मायबापाला वाटते आपलं पोरग भंगिरे व्हावा मग आपण सुद्धा त्याचीच लेकर आहेत प्रभूची लेकरे सारी आपण सुद्धा चांगलं वागलं पाहिजे की त्याला आनंद वाटावा असा गोकुळामध्ये काम करणारी माणसं होती प्रत्येक जण माझ्या लहानपणी लय माणसं काम करायचे हो 90 वर्षाचं माथार मुंगशे इकत आणू देत नव्हतं कासरे इकत आणू देत नव्हतं बाजाचं सुंबी इकत आणू देत नव्हतं सोली इकत आणू देत नव्हतं माणसं घरी सोला आटायचे कासरे आटायचे मुंगशाच्या द्वारा गोफणी जोते हे सगळं घरी साहित्य तयार करायचे घरी आता मथारे बी मस्त तोटा आणायला जिंतूरला जाते आणि पुन्हा म्हणते आमचा नातू खराब निघला खराब नाही तू या अंगावर ट्रॅक्टरचं मुंडकं घालणार आहे खराब कसा निघन तुला तुडीणार आहे ट्रॅक्टर खाली हा तो नातू कसा चांगला निघन नातवाला म्हणतो बिडी पेटून आण बिडी ब्रह्मचार्यापेक्षा बी श्रेष्ठ आहे युट्यूब पुन्हा दुसरे आम्हाला तिकडं हे करते किती श्रेष्ठ सांगू बिडी पेटिल्यावर पेटतच नाही तिला वढास लागत तुम्ही जसे निष्ठावंत आहेत का तशी बिडी पण निष्ठावंत आहे ती सगळी जळण पण पेटत नाही तिला झोरकाच आणावा लागतो आणि मग असा नालायक नातू मा आजा जर नातवाला बिडी पेटवायला लागत असेल तर या भंगिऱ्याचे नातू कसे चांगले होतील याचा नाही काष्टा पेटवायचे का संस्कार पाहिजे कशाला कीर्तन ऐकायचे रामायणाला दम नाही भागवतायला दम नाही कीर्तनायला दम नाही प्रवचनायला दम नाही आणि आपण असेच उसातले डुकर जिकडं तोंड फिरन तिकडं निष्ठायचं काय काम माणसं महाराज कीर्तनात बसले म्हणजे लय सात्विक आहेत का यायला उद्या सकाळी गाड्या फुकट देवा सायला नेला दोन दोन माळीवाले जर नाही बसले गाडी तर मला बाळू महाराज म्हणू नका फुकट पाहिजे फक्त सायला नेला पण निघतात माणसं काय कीर्तन ऐकायला दम नाही आणि इकडं तिकडं बी बोकडे कापायला दम नाही कसा नीट पाऊस पडन आणि कसा आपल्यावर देव निसर्ग चांगला राहील कोणीतरी आपला तो एक देव करून आपली श्रद्धा पाहिजे आपल्या कामावर पण श्रद्धा पाहिजे बरं शेती करायची असेल तर निष्ठेन सुक्षेत्र आणि ओलटे बीजही पेरी जे गोमटे आलोट फळ भेटे परिवेळे की गा आळंदीतल्या मालक प्रत्येक गोष्टीला तत्व आहे असं जर करत राहिलो तर आपण मोठे व्हाल केवढा मोठा माणूस 1 वाजता उठून गाईला वैरण टाकायचे असो दरोजा उघडाईस राहिला त्याच्यातून आतमध्ये गाईच्या कृपेने यशोदे सारखी माय आणि नंदासारखा पिता सापडला आणि मग भगवान मोठे झाले नाना प्रकारच्या गोकुळात खोड्या तुम्हाला माहित आहेत मग आता जाई राणा सवे घेऊनी गोधना पावा घोंगडी घेऊनी पायी भगवान परमात्मा गाई वासर घेऊन यमुनेच्या तीरावर गेले तिथं सर्व गाई वगैरे चरलेल्या येतात का झाडाखाली विस्तृत झाल्या आणि गोपाळ जमले खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख व्याधी निरशन वितारथायाम प्रसाद रस्तु कवलम कवल गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर समस्त या पंचक्रोशीतलं हे आराध्य दैवत आहे सज्जनांनो या दैवताची वृद्धी व्हावी या दैवतावर वारकऱ्यांना बसण्यासाठी निवारा व्हावा किती कुठला जरी निसर्गाचा काळ हिवाळा उन्हाळा पावसाळा असेल 10-5 लोक इथं बसून त्यांना परमार्थ करता यावा अशी भव्य दिव्य वास्तू करण्याचं मानस आदरणीय प्रसादजी महाराज यांनी अंतःकरणात आणलंय त्या व्यक्तीनं चप्पल न घालण्याचा संकल्प केला सज्जनांनो काय त्यांना इथं काय बांधायचं या आश्रमात त्यांना तुमच्या आमच्यासाठी हा आश्रम मोठा व्हावा अशी प्रसाद महाराजांची तळमळ आहे त्या कार्यक्रमामध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतले महाराजांच्या सानिध्यातले त्यांचे गुरुबंधू 7 दिवस 8 दिवस इथे येतात तथा आदरणीय भक्तराज महाराज पुंगळेकर असतील श्रीमंत महाराज दिग्रसकर असतील ज्ञानेश्वर महाराज मानकेश्वर नवनाथ महाराज पुंगळेकर आदी करून ही पंचक्रोशीतली सर्व श्रद्धाळू
गोड अंतकरणाची सात्विक सदाचारी श्रोते आणि भजनी मंडळ या पंचक्रोशीतल्या सर्व जणांच्या अंतकरणातलं स्थान असणारे हे पवित्र संस्थान विठ्ठल रुक्मिणी संस्थान हे दिव्य तेजस्वी व्हावं. काय निसर्गाचं रम्य वातावरण आहे. भविष्यात हे मोठं होत गेलं एखाद्या ढवळ्या कपड्यावाल्याला बोलून इतका रस्ताही करून घेऊ त्याला बी बोलावं लागत असतं. यया नरा माझी राजा तो इशेशी भूती जान माझा. राजा राजाच असतो तो आणि ती लोकंसुद्धा आपल्या कामी येतील आणि इथं मोठं झाल्याच्या नंतर त्यांनासुद्धा त्यांच्या अंतकरणामध्ये या अधिष्ठानावरचे प्रभू इथं ज्या समाध्यात महात्म्यांच्या आणि ह्या पवित्र परिसरातली झाडं ही सुद्धा ऋषीमुनींच्या तत्वाची आहेत हे सद्बुद्धी देतील आणि कालांतरानं इथं सुद्धा तो चांगल्या प्रतीचा रोड होईल. भक्तगणांना येण्यासाठी साधना आणि इथे घाट करण्याची सुद्धा संकल्पना आहे. प्रत्येकाला स्नान करण्यासाठी याच्यासाठी गोड सास आणि बघा ना याच जाग्यावर कसा दक्कल भाग आहे उत्तरेश्वर बापू. किती जरी उन्हाळा असला तर तिकडचं थोडं पाणी जास्त कमी होईल पुढचंही जास्त कमी होईल पण या जाग्यावर थोडंसं पाणी थोडंसं राहतच. म्हणजे ही देवाचीच लीला आहे ही अधिष्ठानाची ताकद आहे आणि म्हणून किती मोठी जलदेवतेची सुद्धा आपल्यावर कृपा आहे त्या गंगामाईची सुद्धा पूर्णामाईची. आणि गोड असं हे जितकं जितकं मोठं होईल तितकं तुम्हाला एक सांगू का एखाद्या माऊलीने काय आदा कदा तिचा साभार या मंदिराला लागला असेल तिचे पूर्वज तिला आशीर्वाद देतील. एखाद्या पुरुषानं स्तनमन धनानं इथं जर आपलं द्रव्य सांडलं असेल तर त्याचे पूर्वज त्याला आशीर्वाद देतील. स्त्रीनं केल्याच्या नंतर दोन्हीकडचे पूर्वज आशीर्वाद देत असतील. दोन्हीकडचे स्त्रीसाठी दोन्हीकडचे माहेरीकडचे निकडचे सुद्धा एवढी मोठी शक्ती आहे. आणि महाराष्ट्राच्या मातीतल्या स्त्रिया अत्यंत सात्विक सदाचारी पुण्यशील भावनिक मावल्या आहात तुम्ही. मालकाच्या जरी अंतकरणात नसेल तरी स्त्रीच्या अंतकरणात जर भाव असेल तर ती आपल्या पतीला तू पूर्ण करायला लावते. एवढीच इच्छा तुमच्याकडे प्रकट करतो. महाराज तिकडचा डोंगर ओढायचं काम कधीच करायचं नाही उलट त्याला मोठ्या मोठ्या दगडाची पुष्टी द्यायचं काम करायचं आणि हे ओढून हा भाग जितका साफ होईल तितका करण्याचा प्रयत्न जेसीबी पोकल्यान भविष्यात होत राहील. सगळ्या गोष्टी होत राहतात. हे करताना बऱ्यापैकी विघ्न येत असतात. तुम्ही कधी बी लक्षात घ्या कधी लक्षात घ्या मंदिराच्या कळसावरचे लाईट यात्रेत इजलेले मी पाहिले. आमच्या लहानपणी जवळ्याला लोकनाट्य येत होते.